22 जून रोजी शहादत्त महाराज सरेगावकर हे आपल्या गाडीने जात होते, त्याच दरम्यान नांदेड कॉफी सेंटर जवळ काही युवकांनी सरेगावकर महाराज यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील 1,33,000 रुपये घेऊन हे आरोपी पसार झाले। त्यासंदर्भात आज विमानतळ पोलीस ठाणे येथे सर्व साधू संतांच्या वतीने निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। अनेक साधू संतांवर असे दैनंदिन असे हे अत्याचार होत आहेत। आम्ही अल्पसंख्याक काही नांदेड जिल्ह्यामध्ये 50 शाखा साधू संतांचे आहेत, याच्यावर अनेक लोकांनी आमचा एक गैर याचा वर्तणूक करू नये, आम्हाला संरक्षण शासनातर्फे मिळावं आणि आम्हाला वेळोवेळी न्याय द्यावा अशी आम्ही शासनातर्फे विनंती शासनाला विनंती करण्यासाठी आलो आहोत।